इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण तिसरे मसावी लसावी सराव संच 12। आपण चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। सराव संच 12 प्रश्न दुसरा, भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या। आपण सराव संच 12 मधील प्रश्न पहिला आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। प्रश्न दुसरा, भागाकार पद्धतीने मसावी काढा, भागाकार पद्धतीने मसावी काढा व संक्षिप्त रूप द्या। हा जो अपूर्णांक आहे याला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप द्यायचं आहे। आता भागाकार पद्धतीने मसावी काढताना प्रथम काय करायचं, आपण भागाकार करतोय, हा जो अपूर्णांक असेल तर मोठा जी संख्या असेल ती या ठिकाणी, छोटी संख्या या ठिकाणी, म्हणजेच काय मोठ्या संख्येला लहान संख्येने काय करायचंय, भागायचंय। आता मोठ्या संख्येला लहान संख्येने भागताना भागाकार किती येईल, तो भागाकार इथे डोक्यावर तर लिहिता, या बाजूला लिहा। आपण भागाकार नेहमी या ठिकाणी लिहितो, बघा इथे आपण नेहमी भागाकार काय करतो, हा भाज्य इथे भाजक, भागाकार वरती लिहितो आणि शेवटला येईल ती बाकी असते। तर या ठिकाणी प्रथम काय करायचं, या अपूर्णांकामध्ये मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं। फर्स्ट स्टेप क्लिअर झाली, ओके। आता काय करूया, इथे लहान संख्या 275 आहे, मोठी संख्या 525 आहे। आता 275 525 भागा, 275 एके 275, 275 × 2 किती येतात, 5 × 2 = 10, 1, 7 × 2 = 14, 15, 1, 550 होतात। पण इथे किती आहे, 525, म्हणजेच काय येणार, 1 भाग जाईल। मग 275 एके 275 भागा किती, 1 जाईल, किती येणार, 275। वजाबाकी करा, किती येईल, 5 × 5 = 0, 2 × 7 जात नाही म्हणजे इकडे कट करून, 12 × 7 गेले किती उरतात, 5, 1 तिकडे गेलाय म्हणजे तिकडे किती उरले, 4, 4 × 2 = 2, 250। आता या ठिकाणी बघा बाकी किती आहे, 250। आता जी बाकी आले त्या बाकीने कुणाला भागायचं आहे, जो अगोदरचा भाजक होता त्याला, काय कळलंय, ही जी बाकी आहे ते बाकीने काय करायचं, जो अगोदरचा भाजक होता त्याला काय करायचंय, भागायचं आहे। आता काय करूया, 250 एके 250 किती उरले, 5, 7 × 5 = 2, 2 × 2 = 0, किती उरले, 25। आता या 25 ने इथे भाजक काय होता, 250, त्याला भागायचं, करा भाग, 25 किती भाग जाईल, 25 एके 25, 25 × 2 = 250, 25 × 2 = 50, 25 पाठात तुम्हाला पाठ असेलच, 25 × 2 = 50, किती बाकी आली, 0। बाकी 0 येईपर्यंत ही प्रोसिजर चालू ठेवायची, बाकी किती आली, 0 आली। आता या ठिकाणी मसावी, मसावी बरोबर जेव्हा बाकी 0 येतो तेव्हा आपला भाजक काय होता, 25, म्हणजे इथे मसावी काय, 25, मसावी बरोबर 25, कळलंय। हा शेवटचा जिथे बाकी 0 येते त्या भागाकारामधला भाजक किती आहे, 25, तो झाला मसावी। आता काय करायचं, आपला संक्षिप्त रूप द्यायचंय, संक्षिप्त रूप काय येईल, कोणत्या संख्या आहेत आपल्या, 275 आणि 525,
दोन्ही संख्या 25 च्या पाड्यामध्ये असणार, 25 गुणले 25 गुणले 275, या दोन्ही संख्या 25 च्या पाड्यामध्ये येतील। मग 25 गुणले किती म्हणजे 275, हे काढण्यासाठी तुम्हाला या संख्येला 25 ने भागावं लागेल। बघा 275ला 25 ला भागल्यावरती उत्तर किती आलं, 11, म्हणजे 275 गुणले 25 गुणले 11 म्हणजेच किती, 275। इथे 525 आहे त्याला 25 ने भागा, किती भागाकार येतो, 21, म्हणजेच काय 25 गुणले 21 बरोबर 525। आता हे 25 कट झाले, उत्तर किती आलं, 11/21। पुन्हा 11 आणि 21 कोणत्या पाड्यामध्ये येतात का, नाही, म्हणजे हे आपलं झालं संक्षिप्त रूप। 275/525 बरोबर 11/21, म्हणून मसावी बरोबर, मसावी किती आला आपला 25, आणि काय विचारलं होतं संक्षिप्त रूप, बरोबर 11/21, म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप किती आहे, 11/21। पुढील उदाहरण आपण सोडवूया, उदाहरण दुसरे 76/133। आपल्याला प्रथम या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे। आपण कोणत्याही भागाकार पद्धत आहे, भागाकार पद्धतीने दोन संख्यांचा लसावी काढताना मसावी काढताना काय करायचंय, लहान संख्येने मोठ्या संख्येला भागायचं आहे। आता 76 ने 133 ला भाग कितीचा जाईल, 1 जाईल, कारण 76 दुणे 140 वरती जाईल, 150 वरती जाईल, या संख्या या ठिकाणी किती, 133 आहे। 76 × 1 = 76 किती उरले, 57 उरले। इथे भागाकार किती आला, 76 × 1 इथे नका भागाकार, या ठिकाणी लिहा भागाकार, या ठिकाणी 76 × 1 = 76। आता काय करायचं, 57 ने कुणाला भागायचंय, या पहिल्या भाजकला, कितीचा भाग जाईल, 1 जाईल, 57 × 1 = 57 किती उरले, 9 × 7 = 5 = 19 उरले। आता 19 ने कुणाला भागायचे, 57 ला, 19 × 19 = 57 57 + 57 किती आलं, 0, बाकी 0 आली, म्हणजे मसावी इथे किती, म्हणून मसावी बरोबर किती, मसावी 19 कळलं, ज्या ठिकाणी बाकी 0 येते तो भाजक घ्यायचा, किती येतो 19। आता काय करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं आहे कुणाला, दिलेल्या अपूर्णांकाला, 76 × 133 या दोन्ही संख्या 19 पाड्यामध्ये असणारच, कारण का त्या दोन्ही संख्यांचा मसावी किती आहे, 19, म्हणजे 19 पाडा तुम्हाला येत असेल, 19 × 4 = 76, 19 × 7 = 133, म्हणजे काय ना, 76 म्हणजे किती, 19 × 4 आणि 133 म्हणजे 19 × 7, हे 19 काय आले, कट झाले, उत्तर काय आलं, 4/7, हे तुमचं संक्षिप्त रूप झालंय। मसावी बरोबर 19 आणि संक्षिप्त रूप 4/7। आपण अजून एक उदाहरण सोडवूया, उदाहरण तिसरे 161/69। प्रथम आपण या दोन संख्यांचा काय करूया, मसावी काढूया। कोणती पद्धत आहे, भागाकार पद्धत। भागाकार पद्धतीने काय करायचं, प्रथम काय करायचं, लहान संख्येने मोठ्या संख्येला भागायचं, 161 कितीचा भाग जाईल, 169 × 69 = 2 किती येतील, 138 169 × 3 161 काय संख्या येईल, मोठी जाईल, मोठी होईल, म्हणजेच काय भाग जाईल, 2 भाग जाईल,
किती येईल तो 69 गुणिले 2 138 वजाबाकी करा एकातून 8 जात नाही म्हणजे इकडचा एक या साईडला घ्या 11तून 8 गेले 3 इथे 5 राहिले 5तून 3 गेले 2 उरतात एकातून 1 0 किती बाकी किती 23 या बाकीने काय करायचं कुणाला भागायचंय तर इथे भाजक किती 69 आता 69 23 पाड्यामध्ये येतात 23 त्रिक 69 बाकी किती आली इथे 0 बाकी 0 म्हणजे मसावी इथे किती आला या ठिकाणी बाकी 0 मग इथे भाजक किती 23 हे मसावी किती आला 23 आता ह्या दोन्ही संख्या 23 पाड्यामध्ये असणारच म्हणजे कोणत्या 100 आपण हे संक्षिप्त रूप द्यायचं 161/69 23 गुणिले 161 म्हणजेच काय 23 7 आणि 69 म्हणजेच 23 म्हणजे 161 कसं लिहू शकतो 23 गुणिले 7 69 कसं लिहिणार 23 गुणिले 3 23 कट उत्तर किती आलं 7/3 संक्षिप्त रूप किती आलं 7/3 आणि मसावी किती आपला म्हणून मसावी बरोबर 23 आणि संक्षिप्त रूप कुणाचं संक्षिप्त रूप तर या अपूर्णांकाचे या अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप किती संक्षिप्त रूप 7/3 अशा प्रकारे आपण सराव संच 12 मधील प्रश्न दुसरा पूर्ण सोडवलेला आहे.